बातम्या शरद पवार यांच्या संदर्भातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांबाबत सरकारला गांभीर्य नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. सरकारनं योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर मी स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचं शरद पवार यांनी सरकारला हा इशारा दिलाय. आणि दरम्यान शरद पवार यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे, परंतु सत्ताधारी याला गांभीर्यानं घेताना दिसत नाहीये. सरकारनं योग्य भूमिका स्पष्ट केली नाही. पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार असा इशारा शरद पवार यांनी सरकारला दिलाय. शरद पवार यांनी राज्य सरकारला इशारा दिलेला आहे आणि या सगळ्यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. अजिंक्य, पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, सुप्रिया सुळे यांनी देखील या ठिकाणी जाऊन विचारणा केली, प्रश्न जाणून घेतले, रोहित पवार यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे, मात्र आता यामध्ये शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, जर तोडगा काढला नाही तर आंदोलनामध्ये सहभागी होणार असा इशारा राज्य सरकारला दिलाय. नक्कीच, खरं तर गेल्या 3 दिवसापासून एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुण्यातील शास्त्री रोडवर आंदोलन सुरू आहे की या आंदोलन सुरू आहे. आणि हे जे आंदोलन आहे ते कृषी विभागाच्या 258 जागा ऍड करून मिळाव्यात आणि त्याचबरोबर राज्य लोकसेवा आयोग आणि आयबीपीएससी जी परीक्षा एकाच दिवशी आलेली आहे ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी हे विद्यार्थी जे आहेत गेल्या 3 दिवसापासून आंदोलन करत आहेत. काल खासदार सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेऊन या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देखील दिलेला आहे. तर काल रात्री 6 वाजण्याच्या सुमारास रोहित पवार त्या आंदोलनस्थळी दाखल झाले आणि काल रात्रीपासून आमदार रोहित पवार देखील त्या ठिकाणीच आहेत आणि हे आंदोलन जे आहे ते पेटताना दिसतंय. विद्यार्थ्यांची संख्या आंदोलनस्थळी वाढताना दिसते आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे जे आहे ते सरकार गांभीर्याने पाहताना दिसत नाही असं एकंदरीत दिसून येते. त्यामुळे शरद पवारांनी देखील आता यामध्ये ट्विट केलेलं आहे की सरकारने भूमिका स्पष्ट करावी, सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आज शरद पवार संध्याकाळी या आंदोलनात सहभागी होतील असं देखील त्यांच्याकडून ट्विट करण्यात आलेलं आहे. परंतु पुण्यातल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या संदर्भात आता शरद पवार यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ.